नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुण्याच्या पिंपरी चिंचवड मधून एक पती पत्नीच्या नात्याला काळेमा फासणारी घटना समोर आली। मिठाईला आलेल्या व्यक्तीला एक दोन नव्हे तर तब्बल 8 मुली झाल्या, मात्र वंशाला दिवा म्हणून मुलगा झालाच नाही। या स्टेशन मधून त्याने पत्नीची मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली। या त्रासाला कंटाळून पत्नीने परिसरातील काही गुंडांना 5 लाखाची सुपारी देऊन त्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे। वंशाचा दिवा म्हणजे मुलगा होत नसल्याने दुसऱ्या विवाहाचा विचार करणाऱ्या पतीची पत्नीने सुपारी दिली। पत्नी रत्ना मिठाईलाल बरुड, शिवम दुबे आणि अमन पुजारी अशी आरोपींची नावे आहेत। या आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी रत्ना आणि मिठाईलाल बरुड हे दाम्पत्य पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डी परिसरात राहते। या दाम्पत्याला एकूण 8 मुली असून यापैकी एका मुलीचा मागील काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला। मिठाईलालला आता एकूण 7 मुली असल्याने मुलाची अपेक्षा त्याला होती। त्याला वंशाचा दिवा हवा होता, या कारणावरून तो पत्नी रत्नाचा मानसिक आणि शारीरिक छळ नेहमीच करायचा। काही दिवसांपूर्वी मिठाईलालच्या मनात वंशाचा दिवा नसल्याने दुसरा विवाह करण्यासाठी विचार करत होता। याची माहिती पत्नी रत्नाला मिळाली आणि रत्नाने पती मिठाईलालची हत्या करण्याचं ठरवलं। पत्नीने नोव्हेंबर महिन्यापासून या हत्येचं प्लॅनिंग केलं होतं। यासाठी तिने आरोपीला ॲडव्हान्स देखील 2 लाख रुपये दिला होता। घटनेच्या दिवशी रात्री 9 सुमारास रत्ना शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली। तिने अमन पुजारीला फोन करून पती आतील बेडरूममध्ये झोपला असल्याची माहिती दिली। रत्नाने आधीच घरातील टीव्हीजवळ धारदार कोयता आणून ठेवला होता, तर रत्नाने दिलेल्या पैशातून अमन पुजारीने चाकू देखील विकत घेतला होता। अमन आणि शिवम थेट घरात शिरले आणि त्याने बेसावध असलेल्या मिठाईलालवर सपासप तब्बल 20 ते 21 वार केले। पाठीतून आणि पोटात चाकू भोकसल्याने तो गंभीर जखमी झाला। त्यावेळी रत्ना आणि घरातील मुलीने केवळ आरडाओरडा केला। त्यानंतर आरोपी घाबरून घटनास्थळावरून फरार झाले। गंभीर असलेल्या मिठाईलालला तातडीने मुलीने आणि नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांनी मिळून रुग्णालयात दाखल केले। मारेकऱ्यांना रत्नाच्या मुलीने पाहिलं होतं, त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिने स्पष्ट त्याची नावे घेतली। काही तासामध्येच दोघांनाही निगडी पोलिसांनी अटक केली। यानंतर निगडी पोलिसांनी आपला हिसका दाखवताच रत्नानेच पती मिठाईलालला जीवे ठार मारण्याची सुपारी दिल्याचं समोर आलं। दुसरं लग्न आणि 7 मुली असल्याने होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळातून सुपारी दिल्याचे आरोपी रत्नाने कबूल केले।